मराठा समाजातल्या माझ्या भावांनो, मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका, थोडा धीर धरा. मी खरं म्हणजे आज अतिशय दुःखी आणि फार संवेदनशील मनाने आपल्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितोय. एक मराठा समाजाला, मराठा तरुणांना एक अपील करू इच्छितोय की गेले 2 दिवस, गेल्या आठवड्यापासून 2 तरुणांची आत्महत्या झालेली आहे मराठा समाजाच्या. खरं म्हणजे हे अतिशय दुःखदायक घटना आहे आणि वेदनादायी घटना आहे, कारण शेवटी मराठा समाजातल्या मुलांनी आत्महत्या करणं खरं म्हणजे त्यांच्या परिवारासाठी किंबहुना आमच्यासाठी देखील दुःख देणाऱ्या, वेदना देणारी घटना आहे. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रालाच आपला परिवार समजतो आणि त्यामुळे ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत. माझी सगळ्यांनाच विनंती आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी कटिबद्ध आहे, सगळे प्रयत्न करते आहे. कारण मागच्या युतीच्या सरकारमध्ये जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांच्यासोबत होतो, त्यावेळेस देखील आरक्षण मराठा समाजाला दिलं, कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये टिकलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. आता त्याच्यामध्ये मी आज जाऊ इच्छित नाही, परंतु ज्या फॅक्ट्स ज्या आहेत, ज्या बाबी आहेत, त्या कोर्टासमोर प्रेझेंट करता आल्या नाहीत, किंबहुना ज्यामध्ये जे काही घडलं त्याच्यात मी आज जाऊ इच्छित नाही, परंतु ज्या त्रुटी कोर्टाने दाखवल्या की मराठा समाज जो आहे हा मागास असताना मागास सिद्ध करायला थोडंसं अपयश त्यावेळेस आलं आहे आणि म्हणून आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये फाईल केलेली आहे. सुदैवाने 13 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि त्यांच्या बेंचने ती क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की आम्ही या मराठा आरक्षण प्रकरणामध्ये लक्ष घालतो आणि ड्यू प्रोसेसमध्ये ते मॅटर लिस्टिंग करून ऐकतो आणि त्यामुळे ही बाब फार एक दिलासादायक आहे, एक मराठा समाजाला एक आधार देणारी आहे. त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टाच्या त्या ज्या चीफ जस्टिस साहेबांच्या समोर ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या मागच्या वेळेस आपल्याला प्रेझेंट करता आल्या नाहीत, मराठा समाज मागास आहे हे अनेक वेळा आपण पाहिलंही आहे आणि त्याचे पुरावे देखील आहेत. या सगळ्या फॅक्ट्स ज्या आहेत या त्या सुप्रीम कोर्टाच्या समोर नक्की आपले तज्ज्ञ वकील प्रेझेंट करतील आणि त्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी विंडो ओपन झालेली आहे आणि ही दिलासादायक बातमी आहे. त्याचबरोबर जे मराठवाड्यामध्ये कुणबी दाखला ज्या देण्यासंदर्भात ज्या जुन्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले मिळाले पाहिजे अशी मागणी होती, त्यासाठी आम्ही जस्टिस शिंदे समिती गठीत केली. त्याच्यावर खूप युद्धपातळीवर काम सुरू आहे, जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये अगदी डीपली जाऊन जुन्या नोंदी त्या तपासून 5 ते 6 हजार जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आजही त्याच्यावर काम सुरू आहे आणि नक्की त्या माध्यमातून देखील सरकारने शब्द दिल्याप्रमाणे काम सुरू आहे. आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे की बाबा, मराठा समाजातल्या माझ्या भावानो, मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका, थोडा धीर धरा, थोडा वेळ द्या. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि होतील आणि त्याचबरोबर आपला मराठा समाजातल्या मुलांचा, तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या मागे आपल्या मुलाबाळांची, आपल्या परिवाराची ते थोडा विचार प्रत्येकाने केला पाहिजे
आणि तर खऱ्या अर्थाने यामध्ये सरकार म्हणून पूर्णपणे या मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल पूर्ण कटिबद्ध आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।